जगप्रसिद्ध असलेले शिर्डीचे साई मंदिर स्वच्छ मंदिराच्या सर्वेत देशात अव्वल ठरले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती दिनी सायंकाळी एका शानदार कार्यक्रमात साईबाबा संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी स्वच्छतेचा हा पुरस्कार स्वीकारलाय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी यांचाही यात मोलाचा वाटा आहे. म्हणून कायमस्वरूपी कंत्राटी तसेच आउटसोर्स पद्धतीने काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. संपूर्ण भारतामध्ये जेवढेही मंदिरं आहेत त्या संपूर्ण मंदिरामधून शिर्डीच्या साईबाबा मंदिराला सगळ्यात स्वच्छ असल्याचा पुरस्कार मिळाला ही अतिशय आनंदाची बाब या ठिकाणी आहे. मी साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळाचं तसेच व्यवस्थापन मंडळाचं आणि प्रशासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या पुरस्कारामध्ये किंवा पुरस्कार देणाऱ्या आणि पुरस्कार घेणाऱ्या या सगळ्यामध्ये जो दुवा आहे तो स्वच्छता कर्मचारी, म्हणजे ज्यांच्या प्रामाणिकपणे ज्यांनी आतापर्यंत काम केलं त्या कामाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही आज शिवप्रहार संघटनेच्या वतीनं या संपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि आउटसोर्सचे कर्मचारी जे स्वच्छतेमध्ये काम करतात, अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतात, त्या सर्वांचा प्रातिनिधिक स्वरूपात कायम कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना खरं म्हणजे त्यांच्या कामाची पावती आम्ही देऊन त्याचा फायदा आहे की नाही माहीत नाही, परंतु तेवढं केलं पाहिजे होतं अशी भावना होती, म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे. यावेळी शिवप्रहारचे मदन मोकाटे, मच्छिंद्र वदक, साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचे अरुण जाधव, किरण दंडवते, साईदीप पाटील, दिनेश रुकारे, गोपी रहाणे, कृष्णा गायकवाड, संतोष वाघमारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.